आमच्या मॅडमला मुंगी चावली आहे पायाला. झाला आमचा मूड गेला भांबुर्डीचा पाला काढण्याचा. भांबुर्डी काय नाव आहे? धांबुर्डा. धांबुर्डा. हॅलो, गुड आफ्टरनून. आज आहे 27 फेब्रुवारी. संध्याकाळचे 4:30 वाजलेत आणि आज आम्ही एका स्पेशल डिशची तयारी करतोय. आम्ही घरातले सर्वजण त्या डिशची तयारी करतोय आणि त्या डिशचं नाव तुम्हाला माहिती आहे का? ती वा सांगेल तुम्हाला. काय नाव, काय बनवणार आहे आपण आज? आज आम्ही पोपटी बनवणार. पोपटी? हा. आणि त्याच्यामध्ये आपण काय काय घालतो पोपटी मध्ये? काय काय खायला घालतो? चिकन, माझी आवडीचं आवडीचं चिकन. आणि आणि अजून मोठा, एकदम मोठा मक्का. मक्का. अजून अंड. हा. अजून वालाच्या शेंगा. वालाच्या शेंगा. वालाच्या शेंगा. वालाच्या शेंगा. रताळी. रताळी. इथे पोपटीची सर्व तयारी करून झालेली आहे. काय काय घेतले बाळा आपण? बटाटे सोलून घेतलेले आहेत आणि त्यांना बटाट्यांना थोडीशी भोकं पाडलेली आहे जर जेणेकरून तो मसाला आतमध्ये जाईल. गाजर कापून घेतलेले आहेत. वालाचे शेंगा धुवून ठेवलेले आहेत. अननस धुवून ठेवलेले कापून घेतलेले आहे. अजून मका कापून घेतलेला आहे, पाण्यात घालून ठेवलं आहे. आणि रताळी पण सोलून कापून ठेवलेली आहे. चिकन क्लीन करून घेतलेलं आहे. अंडी धुवून घेतलेली आहेत. आता ह्या सर्व साहित्याला मसाला लागणार आहे. मसाला जवळपास किती वाजता असला होणार? सहा वाजता मसाला लावून 1.5 तास ते मॅरिनेट करून ठेवणार. आणि थोड्या वेळाने आपण बघूया की कोणते कोणते मसाले किती प्रमाणात घ्यायचे आणि त्याचं मॅरिनेट करून ठेवायचं. पोपटीसाठी लागणारं मेन साहित्य म्हणजे भांबुर्डीचा पाला, ज्याच्या फ्लेवरमध्ये हे सर्व जे आत्ता साहित्य दाखवलं आहे म्हणजे सर्व भाज्या आणि चिकन अंडी त्याच्या फ्लेवरमध्ये शिजतात. तो आता काढायला आम्ही आलो आहे. हा भांबुर्डीचा पाला आता काका काढणार आहेत. काका आणि कोण काढणार आहे? तूच एकटी काढणार आहे? बरं, ठीक आहे. किती दिवस आता हा पाला राहील? पाला आता अजून येणार नाही ना? म्हणजे पाऊस येईपर्यंत असतो हा? उन्हाळ्यात जातो ना? जातो असतो, पण तो आपल्या इकडे पाणी राहतो. आपण कसं तोडतो तो लगेच फुटतो. आमच्या मॅडमला मुंगी चावली आहे पायाला. झाला आमचा मूड गेला भांबुर्डीचा पाला काढण्याचा. इकडे बघ कुठे चावली मुंगी. आता भांबुर्डीचा पाला काढायचं काम सुरू आहे. नंतर पाला घरात नेऊन त्याला व्यवस्थित स्वच्छ धुवायचं आहे. त्यानंतर आपले पोपटी स्पेशलिस्ट कशी पोपटी बनवत आहेत ते बघूया. आता आमचा पायावर औषधोपचार करून झाला आहे आणि आता मी परत चाललो आहे भांबुर्डीचा पाला काढायला. किंवा मॅडम आता परत कामाला लागणार आहेत. भांबुर्डी काय नाव आहे? धांबुर्डा. धांबुर्डा. धांबुर्डा रे ग. 10 मिनिटात काकाने एवढा पाला कापून काढलेला आहे. प्रत्येकी 1 किलो वेज पोपटीसाठी 1 चमचा लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि थोडं तेल एकत्रित करून मिश्रण करून घेतलेलं आहे. त्यानंतर हे मिश्रण बटाटा, मका, अननस, गाजर आणि वालाचे शेंगा यांना व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. एक किलो चिकनसाठी 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट, चवीप्रमाणे मीठ, 3 चमचे चिकन तंदुरी मसाला, थोडं तेल, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1/2 लिंबाचा रस,
एक चमचा धने पावडर आणि दोन चमचे दही घेतलेलं आहे आणि हे सर्व मिश्रण चिकनला व्यवस्थित लावून घेतलेलं आहे। हे सर्व मॅरिनेट केलेलं साहित्य 1 ते 1.5 तास ठेवून द्यायचं आहे। तर हे आहेत आमचे पोपटी स्पेशलिस्ट आई आणि बाबा, ते आपल्याला पोपटी मडक्यामध्ये कशी लावायची ते दाखवणार आहे। वेज पोपटीसाठी मडक्यामध्ये सर्वात आधी बांबूटीचा पाला पसरून घेतलेला आहे। त्यावर जाड मीठ घातलेलं आहे। त्यानंतर अननसाचे तुकडे मडक्यामध्ये घालून त्यावर बांबूटीचा पाला पसरून घेतलेला आहे। नंतर मक्याचे तुकडे आणि रताळ्याचे तुकडे घालून त्यावर या पाल्याचा पुन्हा एकदा थर पसरून घेतलेला आहे। त्यानंतर या पाल्यावर बटाटे ठेवून पुन्हा पाला घालून त्यावर वालाचे शेंगा पसरून ठेवलेले आहेत। त्यानंतर पुन्हा एकदा जाड मीठ पसरवून हे मडकं भांबुर्डीच्या पाल्याने गच्च भरून घेतलेलं आहे। नॉनव्हेज पोपटीसाठी सुद्धा मडक्याच्या तळाशी पहिल्यांदा भांबुर्डीचा पाला पसरून घेतलेला आहे। त्यानंतर त्यावर वालाच्या शेंगांचा थर लावून पुन्हा पाल्याचा थर पसरवलेला आहे। या पाल्यावर अंडी व्यवस्थितपणे ठेवून घेऊन त्यावर पाला ठेवलेला आहे। मॅरिनेट केलेलं चिकन मडक्यात भरण्याआधी मात्र पुदिन्याची पानं पसरून घेतलेली आहेत। आणि मग त्यावर चिकनचे तुकडे ठेवलेले आहेत। चिकनवर पुन्हा पाला ठेवून त्यावर जाड मीठ घातलेलं आहे। नंतर वाल्याच्या शेंगा पाला आणि मीठ घालून हे मडकं पुन्हा भांबुर्डीच्या पाल्याने गच्च भरून घेतलेलं आहे। आता ही दोन्ही मडके शेकोटीमध्ये ठेवलेली आहेत। मडकी ठेवण्यासाठी 3 विटा घेऊन त्याची चुलीप्रमाणे रचना करून घेतलेली आहे आणि मग 3ही विटांवर सारखी राहतील याप्रमाणे मडक्यांचं तोंड विटांवर ठेवलेलं आहे। मी लावू बाकीची आणि आपण दोघे लावूया, दोघेही दोघे लावूया बाबा।
आता ही दोनही मडकी भाताच्या पेंढ्याने कवर करून घेतलेली आहेत. नंतर या पेंढ्यामोंती लाकडं रचून ठेवलेली आहेत. पेपरच्या साह्याने सर्व बाजूंनी आग पेटवलेली आहे. मडक्यामधील साहित्य शिजण्यासाठी 40 मिनिटं ही शेकोटी सुरू ठेवायची आहे. बांबुर्डीचा पाल्याचा रंग काळसर हिरवा झाला की पोपटी तयार झाली हे समजतं. दोन्ही मडक्यामधील सर्व साहित्य वेगवेगळं करून घेतलं आहे आणि आता आपली पोपटी खाण्यासाठी तयार झालेली आहे. हाय, कशी वाटली तुम्हाला पोपटी? आवडली का? पोपटी बनवण्यासाठी इवाने आम्हाला खूप मदत केलेली. हे भांबुर्डीचं एक पान गोळा केलेलं आणि शेकोटी लावायला पण मदत केली, हो ना? तशी आमच्याकडे दर आठवड्याला पोपटी बनवली जाते, कारण आम्ही पोपटी पार्टी ऑर्गनाईज करतो. त्यामुळे तुम्हाला जर पोपटी पार्टी एन्जॉय करायची असेल तर या इवाच्या घरी खायला. हो, इवाची पोपटी. इवाच्या घरी खायला बोलवते ती पोपटी. ठीक आहे, इवाच्याच घरी आहे, आमच्या घरी नका येऊ. हो ठीक आहे. जर तुम्हाला आमचा हा पोपटी स्पेशल व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं? इवा, लाईक करा, शेअर करा आणि कावटी स्माईलला सरप्राईज करा. सरप्राईज करा, सबस्क्राइब नका करू, सरप्राईज करा. बाय बाय.